मोठे कधी छोटीशी लढाई गडबड दंगा रोज कपंगा कुरकुरु चाले दोघांच्या घरी शेजारी शेजारी पक्के शेजारी हे शेजारी शेजारी पक्के शेजारी 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 पक्के शेजारी अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी हा चल शिकव मला काय झालं शिकवतो ना तू हा आज से हम तुम्हारे गुरु है हाँ और तुम हमरी स्टूडेंट स्टूडेंट हाँ मतलब विद्यार्थी नहीं हो हाँ हाँ तो पहले क्या करते हैं काय करता अगर हम किसी से कुछ सीखना चाहते हैं तो पहले उसका आशीर्वाद लेते हैं कि नहीं हाँ 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 फाइ फाइ ना हाँ, हाँ एक मिनट नहीं नहीं गले मिलो तो आज हम तुम्हें हमरे दिल का गाना तुम्हें सिखाए तुम हमारी शिष्या जो हो है कि सो स्वीट सर ठीक ठीक तो एक गाना है अच्छा गाना है तो तुम्हें मैं पहले सुनाता हूँ देख सख्या रे वाह वेरी नाइस गा सख्या रे कठिन हो रहा है हाँ अब सुनो थोड़ा थोड़ा ऐसे उजा के अब सुनो हाँ सजना रे वेरी नाइस सजना रे वाह सजना रे जख्मी हूँ मैं हिरनी वाह वेरी गुड अच्छा अच्छा वेरी नाइस या 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 का सजर सजर का सजर क्या का सजना देखो ऐसे शब्द नहीं बोलना है सजना ऐसे नहीं सजना रे सजना रे सजना रे सजना रे अरे खाली ऐसा हाथ करके कुछ नहीं होता है उसमें थोड़ा भाव डाल उसमें तुम्हारे अंग्रेजी में कहते ना फील लो फील उसका सजना का फील लो हाँ सजना 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 रे सजना का अर्थ मालूम है हाँ अर्थ समझ के बोलो ना सजना आसान है दबे नो 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 हाँ ठीक है मेरी आंखों में आंखें डाल के बोल बेबी सजना हाँ बोल कैसे बोलेल मी डोळे बंद केले तू बोलो बोलो सजना बोलो हाँ सजना हाँ सजना नहीं रे नहीं नहीं मग सोड तू दूसरा खायतरी शिकाओ दूसरा ना है आज खाली सजना ही बोलना है तुम्हें का सौ बार का हजारों बार का लाखों बार पर का अरे का क्या मतलब होता है मैं गुरु हूँ तो तुम शिष्या हो मैं जो कहूंगा वो तुम्हें करना पड़ेगा
खाली सजना ही बोलना है तुम्हें, बोलो सजना। सजना। सजना और सजना 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 सजना। क्या चल रहा है लाजो? तो मतलब फील क्यों सॉन्ग शिको तो ये तो अच्छे सॉन्ग था है मेरे का। सजना 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 आगे बोलती रहो। सजना बोलती रहो। सजना बोलती रहो। पूछ खा है सजना। सजना जख्मी हूँ मैं हिरनी। हाँ दिस वन हिरनी। गंदा है ये गाना। रियली? हाँ दूसरा क्या है सॉन्ग से गाना ये अच्छा नहीं है। क्यों? अरे वो जिसमें सजना आता है ना वो गाना कौन सा भी अच्छा नहीं है। ये सजना वाला गाना नहीं कोई और गाना। वो गा, कौन सा? फूलों का तारका सबका कहना है 1000 में हमरी बहना है। अच्छा है ना? अरे नहीं अरे वो बहुत कठिन गाना है। फूलों का तारों का उसको नहीं आएगा। फिर आएगा वही सिखाओ। नहीं मतलब अथा पर इनको सजना लो। हाँ सजना बस 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 हो गया ये गाना। अरे वाह आज एकदम महफिल जमली है। ये काय गाण्याला परवानगी मिळाली? वो वैसे तो हम राजी नहीं थे पण ते मनिकाच्या बहिणीचं कळलं म्हणून मग परमिशन दिली। मन्नू तुला बहीण पण आहे? आहे आहे पागल। अरे उसका दोस्त है ना तू? उसके बहन के बारे में नहीं जानता? क्या देखो राम कहानी इसको बाद में सुनाना तुम। सिस्टर की स्टोरी है ना? हाँ हाँ तो फिर सीता की कहानी। हाँ बाद में सुनाना तुम ठीक है राव साहेब। तो इनको जरा वो देवावरची गाणी भाऊबीजेची गाणी सजेस्ट कर इधर खड़े रख। ओके ध्यान रख एक का गाते इनके गाने में सजना एवर्ड नहीं आना चाहिए। कट ध्यान रखना। हाँ गा गा मी पण हाय। हाँ सीख हाँ सीख ले बेटा। या आता कुठे शोधायचं या मुलीला गेली कुठे ही? मी हे शतपावली। अरे या ठिकाणी तुम्ही मॉर्निंग वॉकच्या टाइमला शतपावली करता? काल रात्री राहिली होती माझी शतपावली म्हणून। चांगला छान असा नाश्ता वगैरे झालेला आहे सकाळचा आणि शतपावली काय कधीही केली तरी चालते। हे मात्र एकदम उत्तम बोलल्या तुम्ही। शतपावली कधी केली चालते? चल आमच्याबरोबर थोडी शतपावली करा आणि त्याला सभेला चला। चल मी काही सभेला वगैरे येणार नाही। मला असं काही वाटत नाहीये की तुम्ही जिंकू नये वगैरे पण आता मला शक्य नाहीये। मी येणार नाही माझ्या आत्ता तत्वात बसत नाही। घ्या ना ऍडजस्ट करून। अरे घ्या जरा बसून घ्या गुरुजी। आता आम्ही नाही का लेडीज सीटवर जेंट्सला बसवत। तसं घ्या ना बसून। चला मी तुम्हाला आज स्टेजवर बसवतो। आज सभेचं निवेदन तुम्हीच करा। चला चला मास्टर माझं काय म्हणणं आहे मी एक चादर आणि एक नारळ देते तुम्हाला भेट म्हणून। काय वा 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 त्याला चादर आणि नारळ म्हणत नाही अहो त्याला महावस्त्र शाल आणि श्रीफळ असं म्हणतात। बघितलं ना गुरुजी हे असं आहे सगळं। अहो म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही चला आमच्या बरोबर। अहो निदान तुम्ही स्टेजवर असलात ना तर आमचा जरा मानसिक आधार तरी वाढेल। हा म्हणजे ते महावस्त्र विस्त्र असे शब्द कधी कधी येणार गरीबाला तुम्ही सांगा बरं। बघा मी तुम्हाला पुन्हा सांगतोय आत्ता मला वेळ नाहीये। वेळ नाहीच काय? वेळ नाही तर काय माझं काय म्हणणं आहे तुम्ही या ठिकाणी शतपावली करता की नाही तर ते त्या ठिकाणी करा एवढं बाकी काय चला पटकन। सत्य हे हसू नका
मी काही वेगळ्या कामात आहे, माझं काही वेगळं चाललेलं आहे, मला आता येणं शक्य नाही म्हणजे शक्य नाही. कुठे चाललो काय तुम्ही इथे टाइमपास काय करताय? टाइमपास काही लाज वाटते का तुला? आपण त्या महुआला शोधायला बाहेर पडलो, ती कुठे आहे? महुआ सापडली मला. कुठे? चला माझ्या बरोबर. मी तुम्हाला कसं जायचं ते सांगते. हा बाजूची गल्ली आहे ना, हो आहे, तिथून एकदा उजवीकडे वळायचं. उजवीकडे? मग दोनदा डावीकडे वळायचं. डावीकडे? नाही नाही, एकदा डावीकडे वळायचं आणि तीनदा उजवीकडे वळायचं. परत इकडे कसं उजव? इकडे उजव नाही का होणार? इथे तीनदा वळायचं आणि मग सरळ जायचं तिकडे महुआ. हे तुला सापडेल ना परत? चला तुम्ही माझ्या बरोबर, मी दाखवते तुम्हाला. हो चला. पहिल्यांदा डाव्या गल्लीमध्ये उजवीकडे वरती जायचं, चढायचं. सहा कदर सला तुम? तू बोलला ना आता. अरे वो सहा नहीं होता है, सा होता है. सा 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 सा. सुन सुन ए बावड़ी. सुन सुन, मैं क्या गा रहा हूँ सुन. ऐसे पकड़ के रख. कौन आला? सुर को पकड़ के रख. तू दिले ना तो कैसे पकड़ना मैं? ए भगवान, अरे का चॉकलेट आहे का द्याला तुला? सर सर, गले में सुर होता है, उसे पकड़ कर रख. ओके. अरे मर जाता ना मैं अभी. तुझ बोलला ना. ए बावड़ी, ऐसा ना कर, मेरी बात समझ मुनिका. सुर जो गले में होता है उसको गाते हैं. ये देख, ये है सा, ये मंत्र सप्तक का सा है. हाँ, इसे सा बोलते हैं, तो उसको गा सा. ए बक, तू एक अज खतरी बोला, सा बोलू कि गा बोलू? कंफ्यूज नको कर तू. काय झालं? ये रुबी से तो बदतर नहीं होगी. मनु, माझ्याकडे नीट लक्ष दे. हे बघ, सा. ये सुर में पिताजी गाते है तेरे. और ऐसा है, नीचे पड़ा हुआ 100 का नोट देखना है? नहीं नको. तो का है बीच में आ रहा है गुरु शिष्य के? फिर जो मला नाही जमेल हे. ए बावडी, ए असं नका, धीर सोडू नको. हा धीर धीर. हा तू शिक्षित, तुझा गडा गोळा आहे. बोर्ड बड़ा आहे. तुझा गडा गोळा आहे. सिली, तू शिकेगी, अच्छा शिकेगी. प्लीज मला लवकर शिकव, मला खूप शिकायचे. रखवालदार है, वॉचमन खड़ा है, हाथ मत पकड़. मला ना लवकरी गाणं शिकव जे फ्रेंडशिप आणि रोमॅन्टिक सॉन्ग असेल. मला राहुलला डेडिकेट करायचं. त्याला ते सॉन्ग द्यायचंय. याला देणारच गाणं? या. आजचा क्लास बंद. साहेब, असं काय करता तुम्ही? तिला डेडिकेट करायचं तर करून देत ना. तिला डेडिकेट शिकवा, शिकवा तिला गाणं शिकवा. शिकव ना. मला डेडिकेट करा, शिकवा. जसा है बहुत बोल रहा है तो कौन है? तो राव साहेब. क्या काम क्या करता है? भंगार उठलायचं. भंगार उठाता है तो भंगार. ये भंगार किंग है और ये उसका नौकर है. रसा है, भंगार उठाता है. चल काम पे लग जा, काम पे लग जा. चल साहेब, पण मी आणलंय भंगार आताच. भंगार आणलं सगळे? आता परत गोडाऊनमध्ये ठेवायचं, तासभर तिकडे थांबायचं आणि परत घेऊन यायचं. समज गे? काम पे लग जा. भागा भागा. म्हणू मग नाचो मध्ये. हा मध्ये बिजू, मला मला गाणं शिकव. अरे आज गाणं मत से, खाली सुन गा. ओके. तेरे लिए गाना गाते हैं, डेडिकेट करते हैं. रियली?
केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले सुकून डोळे। सर मी नुकतीच फडतऱ्यांची फडफडी कादंबरी वाचली, त्याविषयी जरा विश्लेषण करायचं होतं। नाही तुमचं सगळंच बरोबर आहे, पण ना या घड्याळातले काटे कुठे दिसत नाहीयेत। आज सकाळी मी मनगटावर जेव्हा घड्याळ बांधलं ना तेव्हा होते मी अगदी पाहिलं होतं। मी मनगटावर बांधलं तेव्हा कुठेतरी पडले असणार, इकडेच पडले असणार मला अगदी खात्री आहे। सर सर खाली पडले असतील ना, वर काय शोधताय? खालीच पडले असतील, बरोबर आहे बरोबर आहे। नाही हो, नाही नाही, अगदी 100% होते हो काटे, होते। मी घड्याळ बांधलं तेव्हा होते काटे, आता कुठे गेले तेच कळत नाही। सर मला काय वाटत, तुम्ही तुमचं घड्याळ जरा उलट बांधलंय का? अरे बाप रे, गडबडच झाली हो सगळी, माझी भयंकर गडबड होते। नाही नाही काही हरकत नाही। नाही हा तर तुम्ही काय म्हणत होतात? हा तर मी तुम्हाला सांगत होते की कादंबरीची फडफड झाली, फडतऱ्यांची फडफडी कादंबरी मी वाचली। अरे वा वा, छान छान छान, काय विवेचन केलं कादंबरीचं? त्यांनी जो कूटप्रश्न समाजासमोर मांडलेला आहे की संध्याकाळची वेळ ही डास घरात येण्याची वेळ असते, तर अशा वेळी आपण आपल्या घराच्या खिडक्या जर बंद ठेवल्या तर डास बाहेर घालवण्याच्या मशीनची गरजच पडणार नाही। फार सुंदर विचार आहे, अप्रतिम अप्रतिम। नाही इथे काय करतेस तू? हे तुमचे डास म्हणजे दार फोडून आत येतात। बसाव, तू इथे काय करतेस? बल्ला काका तुम्ही इथे काय करताय? तुम्ही सगळे तिकडे काय करताय? मला सांग हा माणूस कोण आहे? तू इथे काय करते? सांगते ना मी, हे गृहस्थ कोण आहेत? हो सांगते ना सांगते, हे माझे सासरे बल्लाळ पाठक। नमस्कार नमस्कार, कोण आहे कोण आहे? हो सांगते ना, चंडीराम चिंचोके, मराठीचे फार गाढे अभ्यासक आहेत। अरे वा, ही चांगली गोष्ट आहे। नमस्कार नमस्कार नमस्कार, पण तरी देखील तू इथे काय करतेस? हो सांगते ना मी सगळं सांगते तुम्हाला। इकडे मराठीचा नवीन विश्वकोश तयार करण्याचं काम चालू आहे। मी पेपर मध्ये जाहिरात वाचली आणि आले इकडे। मला असं वाटलं की नोकरीतून बरे पैसे मिळतील आणि मोरायालाही थोडीशी मदत होईल। हे बघ, हे काम जे करती आहेस, करायला आली आहेस, ते खरंच चांगलं काम आहे। मराठी विश्वकोश खरंच चांगलं काम आहे, पण हे असं लपून छपून करायचं काय कारण होतं? अवनोला यामिनी काकूच म्हणल्या मी मोरायासाठी पैसे कमवलेले तुम्हाला आवडणार नाही म्हणून, म्हणून लपून छपून केलं। सही खरंय, मला नाहीच आवडणार असलं काही, पण ठीक आहे, तू स्वाभिमानाने बाहेर पडली आहेस, नोकरी करायचं म्हणते आहेस, शिवाय कामही खूपच चांगलं आहे, विश्वकोश मराठी निर्मितमय खरंच चांगलं काम आहे, म्हणून फक्त तुला माफ करतोय, लक्षात ठेव। नाही म्हणजे हे माझं ऑफिस आहे, त्यामुळे मला कळेल का की हे सगळं काय आहे ते? हो मी सांगते ना, मी सांगते तुम्हाला, हे माझे सासरे बल्लाळ पाठक, मराठीतले फार उत्कृष्ट कवी आहेत। कवी म्हणजे काय? कविता करतो मी, चांगला आहे। आपण दैनिक हाहाकार हे नाव ऐकलं असेलच। कुठल्या दैनिक हाहाकार? ऐकलंय ऐकलंय ऐकलंय, आत्ताच ऐकलं। त्या दैनिक हाहाकारचा मी उपसंपादक आहे,
सात आठ मुलं आहेत मला, सात आठ मुलं आहेत माझ्याकडे. मी आपला घरच्या घरी त्यांना मराठी शिकवतो, फार भीषण मराठी एकेकाच. तर मराठी भाषेसाठीच काहीतरी करायचं म्हणून मी असं वर्गातल्या वर्गात घर घेतो, घरातल्या घरात त्यांचे वर्ग घेतो. वा 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 वा, म्हणजे तुमच्या घरी यायलाच हवं मला, म्हणजे तुमची शाळा सुद्धा बघता येईल आणि तुमच्या कविता सुद्धा ऐकता येतील आणि मराठी भाषेचा इतिहास या विषयावर बोलण्यासाठी मला कोणीतरी सिनियर हवाच होता. अगो बाई बरोबर आहे, सिनियर एवढा काही सिनियर नाहीये मी, पण पण चर्चा होऊ शकते. जरूर जरूर. मामा बोलत काय बसलाय, महू आला खडसावून विचारा ती इथे काय करते ते. अगं असं काय करतेस, दोघांनी आता सांगितलं ना मराठी विश्वकोश निर्मितीसाठी दोघही जण काम करतायत म्हणून. मामा हे दोघं मिळून ना तुम्हाला साप फसवताय. विश्वाची निर्मिती खूप वर्षांपूर्वी झालीय. आपण आता जिथे उभे आहोत ना तोही विश्वाचाच एक भाग आहे. काळजी करू नका, एकदम दसका घेऊ नका चंडिकेश्वरराव. चंडीराम. चंडीराम आमच्याकडे हे असंच चालतं. पण पुन्हा भेटूया जरूर आपण. जरूर जरूर, नक्की भेटूया. मी येईन. अगदी अगदी, नक्की नक्की या. मऊवा आता आम्ही निघतो, तू लवकर घरी ये. चला बरे चिंचाळकर. चंडीराम. चंडीराम नमस्कार. 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 नक्की या. बर येऊ आता चुडामणी. चंडीराम. हा चंडीराम. चंडीराम. चिंचुके. चिंचुके. या लवकर घरी ये. तुम्ही शिक्षक आहात ना. चला